खेड तालुक्यातील पाईट येथील आदिवासी ठाकर समाजातील मूकबधीर 23 वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यातून मूकबधीर मुलीची प्रसूती होऊन मुलीसह बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईट येथील आदिवासी ठाकरवाडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गावात अज्ञान आजही पाहायला मिळत असतानाच मुलीच्या मूकबधीर असण्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने मुलीवर अत्याचार केलाय. मात्र यातच ही 23 वर्षीय मुलगी गरोदर झाली. 9 महिन्याच्या कालावधीनंतर या पीडित मूकबधीर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी मुलगी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यानंतर मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करून मुलीची प्रसूती करण्यात आली. मात्र यामध्ये मुलीसह बाळाचा मृत्यू झालाय. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाईट गावाच्या ठाकर वस्तीमध्ये दिनांक 23 मार्चला एक 23 वर्षाची मतिमंद मुलीला तिथल्या गावकऱ्यांनी तिच्या पोटात दुखतंय म्हणून ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि ती 6 तारखेला तिनं एक वर्षीय मृत स्त्री आवरकाला जन्म दिला आणि त्यानंतर 3-4 दिवसानंतर ती जी 23 वर्षाची मुलगी आहे ती मयत झालेली आहे. तिच्या घरी आई वडील आहेत आणि भाऊ आहेत. ते मोलमजुरी करतात आणि त्यांना विचारणा केली असता त्यांनाही माहीत नाही की याच्यावर कोणी मुलीवर अतिप्रसंग केलेला आहे. कारण तिचं लग्न झालेलं नव्हतं. ठाकरवस्तीमध्ये 51 तरुण आहेत. त्याबाबत चौकशी सुरू आहे. लहान मुलीचं आणि मृत या मुलीचं 23 वर्षाच्या DNA काढून ठेवलेलं आहे सॅम्पल. त्यावर फोकस करून आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचणार आहोत. त्याचबरोबर 2 पथकं अहोरात्र कार्यरत आहेत. त्याबाबतची काही माहिती मिळाली तर त्याचा शोध सुरू आहे आणि खात्री आहे की आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू. मूकबधीर असणाऱ्या 23 वर्षीय मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा पोलीस आता शोध घेत आहेत. मूकबधीर मुलीवर अत्याचार मुलीचा आणि बाळाच्या मृत्यूला कारणीभूत असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गरिबीतून संसाराचा गाडा सुरू असतानाच अज्ञानाचा फायदा घेऊन मूकबधीर मुलीवर अत्याचार करून बाळासह पीडित मुलीचा झालेला मृत्यू ही घटना मनाला चीड आणणारी नक्कीच आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.